नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार प्रचार प्रत्येक पक्ष करताना दिसून येतो आहे. आणि त्याच्यामध्ये एक प्रमुख मुद्दा येतो, तो म्हणजे हुकुमशाहीचा. प्रत्येक सध्या सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पार्टीच्या विरोधात किंवा नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचार करत असताना हा हुकुमशाहीचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेला जातो किंवा त्यावर बोललं जातं की देशात सगळीकडे हुकुमशाही आहे, हुकुमशाही वाढत चाललेली आहे आणि हुकुमशहांच्या हाती पुन्हा एकदा सत्ता दिली तर देशाचा वाटोळं होईल, देशाचा गळा घोटला जाईल वगैरे वगैरे, अशी चर्चा सातत्याने केली जाते. आणि ही वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेऊन केली जाते, पत्रकार परिषदांमध्ये केली जाते, सोशल मीडियावर त्या संदर्भातल्या पोस्ट टाकल्या जातात, त्या संदर्भातली छायाचित्र तयार करून किंवा वेगवेगळे मीम्स तयार करून व्हिडिओ तयार करून त्या माध्यमातून हुकुमशाही कशी देशात वाढते वगैरे याची चर्चा केली जाते. काही यूट्यूबर त्यासाठी कामाला लागलेले आहेत, ते सुद्धा कशी डिक्टेटरशिप वाढलेली आहे देशभरामध्ये हे सांगत असतात. आता यामध्ये गंमत अशी वाटते की हे सगळे लोक जेव्हा हे सांगतात त्यावेळेला वाटायला लागतं की खरोखरच या पद्धतीची हुकुमशाही आपण कधी पाहिलेली आहे का? म्हणजे आत्तापर्यंत जगामध्ये जो काही हुकुमशहांचा इतिहास आहे, अनेक हुकुमशहा देशामध्ये जगामध्ये तयार झाले आणि वेगवेगळ्या देशांमध्ये ते तयार झाले, या सगळ्या हुकुमशहांचं वैशिष्ट्य हे होतं की त्यांच्या विरोधात जे कोणी बोलायचे किंवा बोलण्याची शक्यता आहे, विरोध करण्याची शक्यता आहे, अशा सगळ्यांना एक तर मारून टाकलं जायचं, त्यांना गायब केलं जायचं, त्यांचा विरोध जो आहे तो पूर्णपणे त्याचा बिमोड केला जायचा. त्यामुळे कोणी विरोधक शिल्लकच राहू नये, म्हणजे जिवंतच राहू नये, या पद्धतीचं एकंदरीत वर्तन त्या हुकुमशहांचं होतं. मग वारंवार हिटलरचं उदाहरण दिलं जातं, तर हिटलरचं तेच होतं की समोर जे कोणी विरोधक असतील त्यांचा पूर्णपणे निपात करणं, म्हणजे निवडणुकीत वगैरे नव्हे तर त्यांना गायब करून टाकणं, त्यांना ठार मारून टाकणं, जेणेकरून आपल्याला विरोधकच राहता कामाने. आता इथे मात्र भारतामध्ये हे सगळे विरोधक जे आहेत हे रोजच्या रोज हुकुमशाही आली हुकुमशाही आली म्हणून डांगोरा पिटत असतात, पण हुकुमशाहीचा कुठलाही अंश तिथे दिसत नाही की यांना कोणाला गायब केलेला आहे का, यांचा पूर्णपणे निपात केलेला आहे का. ईडीची कारवाई होते, सीबीआयची कारवाई होते म्हणून त्यांनी हुकुमशाही वाढलेली असं म्हटलंय, पण ही कारवाई जी आहे ती फक्त या राजकीय नेत्यांवर आहे, सर्वसामान्य लोकांवर होताना दिसत नाही. उद्योगपतींवर होत असेल किंवा आणखी काही लोकांवर होत असेल, पण प्रामुख्याने नेत्यांवर झाली की लगेच हुकुमशाही वाढली असं सांगितलं जातं. पण बाकी तुम्हाला विरोध करायला कोणी त्या ठिकाणी अडवलेलं नाहीये, तुम्ही विरोध करू शकता. नरेंद्र मोदींना तर एकेरी भाषेमध्ये त्यांच्यावर टीका केली जाते, अत्यंत अश्लाघ्य खालच्या भाषेत टीका केली जाते, पण म्हणून विरोधकांना कोणी गायब केलेलं आहे का? तर गायब केलेलं नाही. सगळे विरोधक रोज टीका करत असतात अत्यंत घणाघाती, आणि 2014 पासूनही होतंय, असंही नव्हे की आत्ताच टीका व्हायला लागली, 2014 पासून अशा पद्धतीची टीका होते. पण मोदींनी कोणाला गायब केलंय का? सगळे विरोधक अजूनही आहेत, तसेच आहेत, अजूनही ते एका हातात हात घालून आपण कसं नरेंद्र मोदींना पराभूत करायचंय या संदर्भात आणाबाका घेत असतात, पण ते कोणी गायब झालेले नाहीत. एक युट्यूबर तुम्हाला माहिती असेल, तो म्हणजे ध्रुव राठी, त्यांनी मध्यंतरी एक दोन व्हिडिओ बनवले की डिक्टेटरशिप देशामध्ये वाढली आहे का असा प्रश्न विचारणारी, आणि मग काही उदाहरणं दिली त्याच्यामध्ये. पण तोच ध्रुव राठी भारतामध्ये येतो, इकडे येऊन स्वतःचे व्हिडिओ तयार करतो, अनेकांना मुलाखती देतो, पण त्याचं काय झालं का? त्याच्याविरुद्ध काय कारवाई झाली का? का त्याला कोणी उचलून नेलं का? त्याचं अपहरण केलं का? असं काही घडलेलं नाही. संजय राऊत तर पुतींची तुलना करतात नरेंद्र मोदींची. संजय राऊत यांनी एकदा रशियामध्ये जाऊन पुतीन यांच्या विरुद्ध एखादं भाषण टोकावं आणि मग बघावं काय होतं ते. विचार करून बघा, म्हणजे सगळेजण विचार करू शकतात की संजय राऊत यांनी जर पुतीन यांच्या विरुद्ध रशियामध्ये जाऊन भाषण केलं तर काय होईल, याचा विचार करा. म्हणजे तुम्हाला बोलायला ठीक आहे हुकुमशाही वाढलेली आहे, हुकुमशाही आहे म्हणून, पण त्याचं काहीतरी दिसलं पाहिजे ना, हुकुमशाहीचे काहीतरी लक्षणं दिसली पाहिजेत. कुठलाही हुकुमशाह अशा पद्धतीची मोकळी देत नाही की तुम्ही माझ्या विरुद्ध काही बोला, काही सोशल मीडियावर लिहा, काही पोस्ट टाका, हवी तेवढी टीका करा,
इथं पहिलीच हुकुमशाही पाहायला मिळते आत्तापर्यंतच्या हुकुमशांच्या इतिहासामधली, की ज्याच्यामध्ये विरोधकांना मुबलक बोलायला सगळी मोकळीक दिलेली आहे आणि कोणी गायब झालेलं नाही अजून, पण वारंवार ती भीती दाखवली जाते. आता उद्धव ठाकरे यांनी सुद्धा एके ठिकाणी भाषण करत असताना, आता एकाच व्यक्तीच्या हाती देश देता कामा नये नाहीतर देशाचा गळा घोटला जाईल, म्हणजे अर्थात नरेंद्र मोदींना उद्देशूनच ते म्हणालेले की त्यांच्या हाती देश देता कामा नये, देशाचा कारभार देता कामा नये, पुन्हा एकदा हुकुमशाही कडे आपण वळता कामा नये. पुन्हा एकदा ते काय म्हणाले ते माहिती नाही, यापूर्वी कोण होतं हे त्यांनी सांगितलेलं नाही. कदाचित नरेंद्र मोदींचं यापूर्वीचं 10 वर्षातलं सरकार हे हुकुमशाही होतं असं त्यांचं म्हणणं असेल तर ते इतकं हास्यास्पद आहे, कारण त्यातलं 2014 तेच स्वतः हुकुमशाही सरकारमध्ये होते. त्यामुळे ते कोणाला हुकुमशाह म्हणतायत, कोण यापूर्वी हुकुमशाह होतं आणि आता पुन्हा एकदा हुकुमशाहीकडे सरकार देता कामा नये किंवा कारभार देता कामा नये असं ते म्हणतायत, ते काय नेमकं ते कळलेलं नाही. पण त्यांचं म्हणणं आहे की देशाचा जो कारभार आहे तो एकाच व्यक्तीच्या हाती आता देता कामा नये, संमिश्र सरकार असलं पाहिजे, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं सरकार असलं पाहिजे. म्हणजे ते अर्थात इंडी आघाडीबद्दल बोलत आहेत, त्याच्यामध्ये 26-1 पक्ष आहेत, त्या सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे जसं ते इंडी आघाडी आहे तसंच सरकार पाहिजे. आता ही कल्पना चांगली आहे दिसायला, पण मग ही कल्पना जी आहे उद्धव ठाकरे जी कल्पना मांडतात ती या इंडिया अलायन्समध्ये असलेल्या सगळ्या पक्षांमध्ये का दिसत नाहीये? उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे, शरद पवारांचा पक्ष आहे, डीएमके आहे, केजरीवालांचा आम आदमी पार्टी पक्ष आहे, मुलायम सिंग यादव यांचा समाजवादी पार्टी आहे जे आता अखिलेश यादव आहेत त्याचे प्रमुख, लालू प्रसाद यादव आहेत त्यांचा राष्ट्रीय जनता दल आहे, हे सगळे पक्ष आहेत ना. या पक्षांमध्ये हे सगळं चित्र का दिसत नाही? या सगळ्या पक्षात मात्र एकच व्यक्ती सगळा पक्ष चालवते, एकाच व्यक्तीचं कुटुंब चालवते, तिथे कामं संमिश्रपणे चालवलं जात नाही. बाळासाहेब ठाकरे होते, त्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांनी तो पक्ष वाढवला, त्यांची स्वतःची एक ताकद होती, स्वतःचा एक विचार होता, त्यांनी तो पक्ष उभा केला. पण त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे आलेले आहेत. उद्धव ठाकरेंना का असं वाटत नाही बाबा आता मी काही काळ अध्यक्ष राहिलो आता एकनाथ शिंदे अध्यक्ष व्हावेत असं त्यांनी का आधी म्हटलं नाही? त्यांच्यानंतर कोणाचं नाव घेतलं होतं तर आदित्य ठाकरेंचं, किंवा मुख्यमंत्री पदासाठी मग वारंवार चर्चा होते ती रश्मी ठाकरेंची, किंवा तेजस ठाकरेंचं नाव येतं, वरुण सरदेसाईंचं नाव येतं, हीच कुटुंबातलीच नावं वारंवार चर्चेत येत राहतात. मग त्यावेळेला काय असं वाटत नाही की तिथे काहीतरी संमिश्रपणे हा पक्ष चालवला पाहिजे, पक्षाचा कारभार चालवला पाहिजे? कधी एकनाथ शिंदेंकडे सोपवलं असतं, कधी चंद्रकांत खैरेंकडे सोपवलं असतं, कधी गीतेंकडे सोपवलं असतं, असं चाललं असतं, चालू शकला असता पक्ष. मग हाच सल्ला राहुल गांधींनाही देता आला असता, कारण राहुल गांधींच्या पक्षातही सगळं गांधी कुटुंबाकडेच आहे. कोणी विचार करतं का गांधी कुटुंबाच्या पलीकडे जाऊन कोणाला आपण पक्ष चालवायला द्यावा? खरगेना नेमलेला आहे ठीक आहे, पण तरी ते गांधी कुटुंबाचा एकूणच सगळे निर्णय घेतात, हे कोणी नाकारूच शकत नाही. राहुल गांधींकडे नेमकं पद कोणतं आहे पण तेच प्रमुख आहेत, त्यांचंच सगळं ऐकलं जातं, ते जसं काय करतात त्यालाच सगळं समर्थन देतात. मग तिथे का संमिश्रपणे सरकारचा तो पक्ष जो आहे तो चालवला जात नाही? कधी खरगेंकडे द्या, तेव्हा ज्योतिरादित्य होते त्यांना सोपवला असता पक्ष, त्यांना प्रमुख केलं असतं पक्षाचं, कधी हिमंता विश्व शर्मांना करता आलं असतं, होऊ शकलं असतं की नाही? पण ते झालं नाही. केजरीवालांचं उदाहरण घ्या, ते तर भ्रष्टाचारावर आणि नैतिकतेच्या गप्पा मारणारे नेते आज तुरुंगात असले तरी मुख्यमंत्रीपदाचा काय राजीनामा देत नाहीत ते, पण तिथे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन संजय सिंग यांना करण्याची इच्छा आहे का त्यांची मुख्यमंत्री? ती दिसत नाही. त्याऐवजी त्यांनी आपल्या पत्नीलाच त्या खुर्चीवर बसवलं, त्याच रोज येऊन मुख्यमंत्र्यांचे संदेश वाचून दाखवतात, त्याच बैठका घेतात. त्यावेळेला का उद्धव ठाकरेंना असं वाटत नाही की बाबा इथे पण संमिश्रपणे पक्ष चालवला पाहिजे, संजय सिंगना कधी मुख्यमंत्री करा, पुढच्या वेळेला राघव चड्डाना करा, आतिशीना करा, अशा पद्धतीने का विचार केला जात नाही?
तिथे डीएमकेमध्ये सुद्धा तेच आहे, स्टॅलिन कुटुंबीयच आहेत. मुलायम सिंग यादव यानंतर अखिलेश यादव आहेत, त्यानंतर डिंपल यादव आहेत. लालू प्रसाद यांच्या घरात तर अनेक लोक नेते आहेत, सगळं घरातलेच लोक चालवत आहेत. नाही, एकाच व्यक्तीच्या हाती देश जाणं तर घातक आहे असं उद्धव ठाकरेंना वाटतं. तर भारतीय जनता पक्षाचे, भारतीय जनता पक्षाचे संस्थापक काही नरेंद्र मोदी नाही आहेत, किंवा त्यांनी आपल्या कुटुंबातल्याच कोणाला तरी पक्षाचा वारस बनवलेला नाही आहे. ते नेते आहेत आणि त्यांच्या पक्षाने त्यांना नियुक्त केलेलं आहे, नेता म्हणून निवडलेला आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली गेली 10 वर्ष भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहेत, तिसऱ्या वेळेलाही असू शकतील. पण त्यानंतर आणखी कोणीतरी एखादा व्यक्ती नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकेल आणि होणार आहे, याबद्दल दुमत नाही आहे. तो काय त्यांचा पक्ष आहे, त्यांच्या कुटुंबाचा पक्ष आहे असं त्यांनी कधीही म्हटलेलं नाही आणि तसं झालेलंही नाही आहे. उलट त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाटचाल करतोय. पुढच्या काळात आणखी कोणीतरी व्यक्ती येईल, त्याच्या नेतृत्वाखाली पक्ष चालेल आणि तेच होत आलेलं आहे यापूर्वी सुद्धा. अटल बिहारी वाजपेयी होते, लालकृष्ण अडवाणी होते, हे सगळे नेते जे आहेत काय कुठल्या कुटुंबाच्या आधारावर ते पक्ष चालवत नव्हते. पण हे जे आज गप्पा मारत आहेत, देशात हुकुमशाही आहे, एकाच व्यक्तीच्या हाती पक्ष जाणं योग्य नाही, संमिश्र सरकार असलं पाहिजे, सगळ्यांनी मिळून मिसळून सरकार चालवलं पाहिजे, मग त्याची सुरुवात तुमच्या पक्षांपासून करा. पहिल्यांदा तुमच्या पक्षांमध्ये नवीन नवीन नेते येऊ द्या. ते नेते आले तर लोकांना वाटेल की खरोखरच यांच्या पक्षांमध्ये आधी लोकशाही आहे, यांच्या पक्षामध्ये हा विचार पहिल्यांदा त्यांनी रुजवला आणि आता तो देशामध्ये रुजवण्याची इच्छा आहे त्यांची. केवळ नरेंद्र मोदी उत्तम नेतृत्व करत आहेत आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत या भीतीपोटी आता हुकुमशाही नको, आता नवीन कोणतरी नेतृत्व द्या किंवा आमच्याकडे सोपवा, आमच्यासारखे अनेक पक्ष मिळून सरकार चालवू, असं सरकार कधी चाललेलं आहे यापूर्वी? कधीच चालू शकत नाही. आणि तसं असतं तर मग तुम्ही तुमचे काही पंतप्रधान पदाचे चेहरे जाहीर करायला पाहिजे होते ना, संमिश्र. किंवा पहिल्यांदा राहुल गांधी पंतप्रधान होतील पहिल्या वर्षी, मग दुसऱ्या वर्षी उद्धव ठाकरे होतील, तिसऱ्या वर्षी अखिलेश यादव होतील, चौथ्या वर्षी स्टॅलिन होतील किंवा ममता बॅनर्जी होतील, अशी काहीतरी नावं तर जाहीर करायला पाहिजे होती, ती तुम्ही केली नाहीत. संमिश्र सरकार पाहिजे, बोलायला खूप छान वाटतं आणि हुकुमशाही हे हुकुमशाही आहे देशात हे सुद्धा बोललेलं फार छान वाटतं लोकांना सांगण्यासाठी. पण त्याची सुरुवात आपल्या पक्षांपासून करा. इंडिया अलायन्समधल्या सगळ्या पक्षांनी याची सुरुवात आपल्या पक्षांपासून केली. एकाच्या जाती पक्ष ठेवला नाही, एकाच कुटुंबाच्या जाती पक्ष ठेवला नाही तर लोकांचा खरा विश्वास बसेल. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.